नमस्कार सगळ्यांना मी छाया छायाच कुकिंग अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आता छान होळी येत आहे आणि होळीला आपण काय बनवायचं सगळ्यांना प्रश्न असतो खूप लोक पुरणपोळी बनवतात काही लोकांकडे पुऱ्या भाजी सगळं वेगवेगळं काहीतरी हलवा असं बनवतात पण होळीला पुरणपोळीचाच नैवेद्य असतो तर महाराष्ट्रामध्ये तरी आमच्या सगळेजण आपण पुरणपोळीच बनवतो आणि कटाची आमटी तर कटाची आमटी रेग्युलर जशी बनवतात सगळे तशीच बनवतात तर, तर म्हटलं काहीतरी इन्व्हेन्शन करूया आणि त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा बदल करूया त्यासाठी मी थोडंसं तिथे काहीतरी वेगळं केलेलं आहे तर नक्की तुम्ही बघा ना कटाच्या आमटीमध्ये मी नेमकं काय घातलेलं आहे आणि टंब फोगलेली पुरणपोळी बनवून बघूया तर सुरुवात करूया त्यासाठी मी घेतलेली आहे एक वाटी चणा डाळ आणि छान ती धुवून वगैरे दोन पाण्याने धुवून मी आता ती कुकरला लावणार आहे तर छान धुतलेली आहे आणि आता छान या प्रकारे मला भिजवत वगैरे घालायची नाही आहे मी भिजवत घालणार नाही इन्स्टंट मी जेवढं जसं मला बनवता ते तसं मी तुम्हाला दाखवत आहे आणि खूप सुंदर पुरणपोळी बनते इन्स्टंट तर छान मी कुकरला लावलेली आहे आणि कुकरला छान दाळ शिजून झालेली आहे तर बघू शकता तुम्ही किती छान असा पेस्ट बनत आहे त्याचा आणि आता जे आपल्याला कटाच्या आमटीसाठी लागणारी जे आपलं जे वरचं पाणी असतं जे हळणीचं पाणी म्हणतो ते आपण काढून घेऊया पहिले डाळ छान अशी त्याच्यामध्ये थोडंसं त्याचं हे उतरला पाहिजे गरजो असतो तर ते करून फिरवून घेऊया आणि असं फिरवता फिरवता आपण ते सगळं पाणी काढून घेऊयावरचं तर पूर्ण पाणी काढायचं नाही आहे आपल्याला आता मी थोडीशी डाळ पण काढून घेत आहे आणि त्याच्यासोबत सगळं अर्धं पाणी काढलं आहे आणि तुम्ही बघू शकता मी, मी थोडंसं बोटभर इतकं छोटंसं बोट बुडेल एवढं पाणी ठेवलेलं आहे कारण की आपल्याला एकदम कोरडी पुरणपोळी बनवायची नाही आहे छान अशी लुसलुशीत आणि सक दिवसभर राहून सुद्धा संध्याकाळपर्यंत छान असली पाहिजे याप्रमाणे तर मी ते पाणी काढून ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये मी एक वाटी जेवढं मी डाळ घेतली होती तेवढीच एक वाटी मी आता साखर टाकलेली आहे आणि छान असं मी लो गॅस ठेवून पूर्ण छान अशी उकळी आणणार आहे आणि छान असा पाक सुटेपर्यंत आणि छान घट्ट होईपर्यंत ते शिजवून घेणार आहे तर थोडशी घट्ट झालेली आहे त्याच्यामध्ये आता मी विलायचीच विलायची आणि जायफळ जे असे थोडंसं कुठून मी आता तिथे टाकत आहे आणि टाकल्यानंतर मी छान आणखी एक उकडी येऊ देणार आहे एवढी उकडी जमत नाही आपल्याला तर एवढं पातळ आपल्याला करायचं आहे खूप पातळ नको असं आपल्याला घट्टचं रस पुरण करायचं आहे जेणेकरून थंड झाल्यावर छान त्याची पोळी लुसलुशीत होईल तर इकडे मी आता मिक्सरवर सगळं गरम गरमच वाटून घ्यायचं आहे मिक्सरवर करणार आहे मी पुरण वाटणीवर नाही तुम्ही हेच असं पुरणवाटणीवर सुद्धा करू शकता तर आता मी मिक्सरमधून बारीक काढून घेणार आहे तर छान असा पेस्ट तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आपलं पुरण किती परफेक्ट झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान नरम स्मूथ पेस्ट झालेली आहे त्याचे बिलकुल कण असे राहिलेले नाही आहे आणि थंड झाल्यावर ते घट्ट येते तर आता कटाच्या आमटीमध्ये टाकायसाठी आपल्याला बनवायचं आहे बेसनाचं काहीतरी तर बघा तुम्ही मी काय बनवणार आहे तर इथे मी पातेलं ठेवून त्याच्यामध्ये राईची फोडणी दिली थोडं टा कांदा टाकून छान लाल होईपर्यंत परतला थोडंसं मी आलं लसणाची पेस्ट टाकली आणि त्याच्यानंतर मी एक छोटंसं टमाटर कट करून टाकलेलं आहे तिथे मी तिखट मीठ आणि हळद चवीनुसार टाकणार आहे आणि छान असं आपल्या टोमॅटोचं पूर्ण असं पेस्ट बनतपर्यंत ते शिजू देणार आहे तर छान असं स्मॅश झाले पाहिजे पूर्ण टोमॅटो असं मी पूर्ण शिजवून घेणार आहे त्याला कारण की आपल्याला पूर्ण ते पाणी टाकून त्याच्यामध्ये बेसन वगैरे टाकायचं आहे म्हणून तर टोमॅटो थोडे स्मॅश छान झालेले आहे तर मी एक ग्लास पूर्ण पाणी घातलेलं आहे आणि छान असे उकडी आलेली आहे त्यानंतर मी आता एक वाटी दीड वाटी बेसन टाकणार आहे एक वाटी आता टाकली आणि अर्धी वाटी आत्ता टाकत आहे कारण की आपल्याला तो पाण्यानुसार घट्टपणा किती याला ते बघायसाठी तर छान या प्रकारे आपल्याला ते बेसन असं घोटून घ्यायचं आहे आणि आता मी झाकण ठेवून मी थोडंसं शिजवून घेणार आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया कटाच्या आमटीच्या तर इकडे मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि डायरेक्ट मी खोबरं भाजून घेणार आहे त्याला मी काप करून वगैरे सुकं खोबरं असं मी करणार नाही आहे सुकं खोबरं छान असं मी भाजून घेतलेलं आहे याप्रमाणे भाजून घ्यायचं आहे आणि याकडे इकडे मी तव्यामध्ये एक चमचा धणे घातलेले आहे थोडेसे दोन चार पाच ते सात पाकड्या घातलेल्या आहे आणि दोन मोठे कांदे घातलेले आहे चिरून छान असं आता आपण ढवळून घेऊया म्हणजे छान परतून घेऊन घ्या त्याच्यामध्ये मी आलं टाकलेलं आहे आणि एक चमचा जिरं टाकलेला आहे तर छान असं परतून घेऊया आणि थोडंसं आणखी आता त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे तुम्ही याच्यामध्ये डाळ्या पण टाकू शकता मी थिंग शेंगदाणे टाकून घेत आहे थोडंसं घट्टपणा येण्यासाठी ऑलरेडी चण्याच्या डाळीमध्ये घट्टपणा चा असतो तरी पण थोडंसं टाकलं म्हणजे ना आपली कटाची आमटी आणखी छान कन्सिस्टन्सी त्याची छान होईल तिकडे मसाला भाजत आहे इकडे मी थोडंसं झालेलं आहे आपलं बेसन पूर्ण रेडी छान शिजून झालेलं आहे तर गरम गरमच आपल्याला अजून एक थोडीशी उकळी म्हणजे पाच मिनटं शिजू देऊया तोपर्यंत आपला मसाला बघून घेऊया मी खोबऱ्याचे काप करून मी तिथे टाकून घेतलेले आहे भाजलेल्या खोबऱ्याचे इकडे आपला मसाला रेडी झालेला आहे आणि इकडे मी एका छोट्याशा प्लेटला तेल स्प्रेड करून घेत आहे आणि ते बेसन तिथे टाकून थापून घेणार आहे छान आणि त्याच्या छोट्या छोट्या वड्या करून घेणार आहे तो ला ला तर तुम्ही समजलाच असेल आता मी काय करणार आहे तर छान असं थापून घेतलेले आहे आणि थोडंसं थंड झालं की आपण त्याच्या वड्या पाडून घेऊ तोपर्यंत इकडे मसाला बारीक करून घेऊया छान असा पेस्ट झालेला आहे मसाल्याचा मसाला, मसाला एकदम रेडी आहे इकडे वड्या पण पाडून घेऊया आपण छोट्या छोट्या छान वड्या पाडून घेतलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि छान अशा वड्या झालेल्या आहे आपल्या सहजरित्या अशा निघत आहे तर बेसन करतानाची प्रोसेस मी सांगितली तशीच करा बरोबर बेसन होईल तुमचं आणि इकडे आपल्या ही जे आपण कट काढलेला आहे याचा चण्याच्या डाळीचा तो पण आहे तर आता इकडे आपण म तेल घेतलेला ते आहे कढईमध्ये गरम झालेला आहे आणि छान आता पूर्ण मसाला टाकून मी छान तो परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत तर छान तेल सुटलेलं आहे याच्यामध्ये आता टाकून घेऊया टोमॅटोचा पेस्ट मी टोमॅटोचा पेस्ट तिथे पूर्ण घालून घेत आहे टोमॅटो टाकायचे नाही पेस्टच घालायची आहे कारण की कटाची आमटी बनवायची आहे कोणी कोणी टोमॅटो टाकतं कोणी कोणी नाही टाकत पण मी टाकते आणि आता त्याच्यामध्ये टाकणार आहे मी तिखट मीठ चवीनुसार सगळं टाकून घेणार आहे आणि छान मिक्स करून म्हणजे थोडं परतून घेणार आहे आणखी त्याला जे आपण टोमॅटो टाकले त्याला अजून तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर तिकडे मसाला शिजत आहे पण आपण भज्याचं हे करून घेऊया तर यामध्ये भज्यामध्ये मी थोडं इन्व्हेन्शन केलेलं आहे की आपण नेहमी बटाटा भजी खातो तर ती वेगळ्या प्रमाणे मी केलेली आहे इकडे बेसन घेतलेलं आहे तिकडे मी कांदा कट करून घेतलेला आहे आणि इकडे अशी याच कांद्याप्रमाणेच मी आलू पण कट करून घेतलेले आहे यासारखे पातळ एकदम तर ते सगळं मी आता एकत्र एक करणार आहे आणि आलू कांदे वगैरे सगळं एकत्र केल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकत आहे थोडीशी कोथिंबीर भजे म्हटल्यानंतर कोथिंबीर भरपूर लागते खूप चवीला छान लागते थोडे तीळ घातलेले आहे एक चमचा एक चमचा मी थोडंसं मी ओवा घालून घेत आहे आणि तिकडे मी तिखट थोडंशी हळद आणि थोडंसं मीठ घालून घेत आहे चवीनुसार आणि आता मी ते सगळं मिक्स करणार आहे एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण मिक्स आपल्या कांद्याला व बटाट्याला सगळं असं बेसन घोळून टाकायचं आहे आणि याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला भज्याची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे त्यानुसार आपल्याला भिजवून घ्यायचं आहे याप्रमाणे आपलं भिजून झालेलं आहे इकडे मसाल्याला तेल पण छान सुटलेलं आहे त्याच्यामध्ये आपण कट ओतून घेऊया पूर्ण आणि त्याच्यामध्ये छान असं पाणी टाकून घेऊया आपल्याला घट्ट पातळ जितकी पाहिजे तुम्हाला कन्सिस्टन्सी त्याप्रमाणे तर छान असे आपल्याला पाणी टाकून आता उकळी येऊ देऊया उकळी एकदाची उकडी फुटली की त्या उकडीमध्ये आपल्याला टाकायचे आहे आता जे बनवले आपण बेसनाचे गट्टे ते टाकून घेऊया तर छान असे झालेले आहे आणि इकडे उकडी पण आलेली आहे उकळी आली की थोडं थोडं एक एक टाकून घ्यायचं तर मी सगळे आता टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये आणि छान एक दोन उकडी आली की आपली भाजी शिजली आहे कारण की मसाला पण छान शिजलेला आहे आणि गट्टे पण छान शिजलेले आहे फक्त याच्यामध्ये आपल्या दोन उकड्या आल्या मसाला टाकला मी गोडा मसाला आणि छान अशी शिजलेली आहे थोडीशी कोथिंबीर स्प्रेड करून घेऊया आणि आपली कटाची आमटी एकदम रेडी आहे थंड झाल्यावर त्याला इतका छान तवंग येतो तर तुम्ही नंतर मी सर्व करता आणि तुम्ही बघू शकता की कसा छान तवंगा आलेला आहे तर आपली कटाची आमटीकडे रेडी आहे इकडे मी भजे काढून घेणार आहे तेल गरम करायला ठेवलं आहे तेल छान गरम झालेलं आहे आणि आता मी याप्रमाणे जे भजे टाकत आहे तसे आपल्याला भजे टाकायचे आहे तर इथे एक लक्षात ठेवा की आलू आणि कांदे जास्त पाहिजे आणि बेसन थोडंसं कमी घ्या आणि थोडं पातळ कन्सिस्टन्सीचं ठेवा म्हणजे भजे तुमचे खूप खुसखुशीत होतील काही तेल नाही टाकायची मोहन टाकायची गरज नाही आहे सोळा टाकायची गरज नाही आहे खूप असे खुशखुशीत भजे तुम्हाला मिळेल तर या प्रकारे तुम्ही करून बघा तर आपली भजे छान शिजून झालेले आहे ते मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि छान असं मग नंतर मी ताटामध्ये सर्व करणार आहे गरम गरम पण भजे तुम्ही या प्रकारे खाऊ शकता स्नॅक्स म्हणून सकाळच्या नाश्त्यामध्ये संध्याकाळचे कणी पाहुणे आले तर तर इकडे मी सगळे भजे असे काढून घेतलेले आहे आणि इकडे मी आता याची कणिक भिजवून घेत आहे पुरणपोळीची तर मी कणिकेमध्ये थोडंसं मीठ थोडीशी हळद आणि थोडंसं दोन चमचे छोट्या छोट्या चमच्यानी दोन चमचे मी तेल घातलेलं आहे तर छान मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी करून आपण गोळा मारून घेऊया तर कणकेचा गोडा छान असा खूप सैल नको आणि पुरणपोळी कारण की आपल्याला पुरण पण एकदम सैल नसतं किंवा खूप घट्ट पण नसतं मिडियम साईजचं असतं त्या त्याचप्रमाणे आपल्याला पण गोळा कणिक तशी मळून घ्यायची आहे तर छान प्रकारे अशी माझी नरम लुसलुशीत माझी कणिक मळून झालेली आहे आणि इकडे बघा थंड झालेलं आहे पुरण आणि पुरण बघा किती छान झालेलं आहे नरम आणि चुटशीर चुटकीशीर असं आपलं छान असं गोळा बनवून राहिला आहे तुम्ही बघू शकता अगदी नरम नरम पेढ्यासारखा गोळा झालेला आहे आणि इकडे मी याचा गोळा घेतलेला आहे पिठाचा तर पूर्णाचा गोळा मोठा आणि पिठाचा गोळा छोटा याप्रमाणे आपण पोळी बनवून घेऊया त्या गोळ्याची मी पु आपली वाटी बनवून घेतलेली आहे आणि तो पूर्णाचा गोळा मी त्यामध्ये टाकत आहे आणि छान दाबून असं आपल्याला स्टफिंग भरून घ्यायचं आहे पुरणाचं आणि पूर्ण असं मोदकासारखं असं बंद करून त्याला छान असं पीठ काढायचं नाही आहे वरचं वरचं आपल्याला पीठ तसंच मोडून ठेवून छान गोळा बनायचा आणि तसं थापून घ्यायचं असं हातावर जेणेकरून सगळीकडे पुरण लागल्या जाईल आणि छान आता पीठ भुरभुरून मी आता ती पोळी लाटून घेणार आहे तर पीठ छान लाटून घेतल्यानंतर असं खूप लवकर लवकर सरकते पोळी याप्रमाणे जर तुम्ही केलं तर बघू शकता तुम्ही किती छान अशी पोळी सरकत आहे आणि पोळी एकदम एका मिनिटामध्ये तयार झालेली आहे तर इकडे एक तावा पण गरम आहे इकडे मी पोळी टाकलेली आहे एक साईडची पोळी झालेली आहे आता आपण चेंज करूया आणि नंतर आपण आता तूप टाकून घेऊया थोडा गॅस मोठा करून घेऊया आणि तुपाने आपण दोन्ही साईडला साजक तुपाने आपल्याला पोळीला तूप लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडला आणि परतून घेऊया आणखी छान असे खमंगच खुशखुशीत भाजून घ्यायची आहे पोळी बघू शकता तुम्ही किती छान असं त्याला जे टेक्स्चर आलेला आहे पोळीला किती सुंदर आलेला आहे आणि अशी टम्म फुगत आहे तुम्हाला दाखवते मी बघू शकता तुम्ही कशी छान टम्म फुगलेली आहे पोळी तर मस्त अशी छान अशा पोळ्या करून घेते मी सगळे आणि सर्व करणार आहे तिकडे पोळ्या झालेल्या आहे इकडे मी भात डाळ भात करून ठेवला होता तो पण सर्व केलेला आहे आणि कटाची आमटीमध्ये बघू शकता तुम्ही सुक्की बाजी भाजी करायची तुम्हाला गरज नाही आहे एका भाजीमध्ये तुमचं निपटून जातं कारण की त्या दिवशी खूप कामं असतात होळीची पूजा होळीचं सगळं नैवेद्यसारखं करावं लागतं त्याच्यामुळे जर लवकरात लवकर जर आपल्याला करता येईल तसा आहे पदार्थ आणि त्याच्यामुळे मी भाजी एकत्र केलेली आहे इकडे पुरणपोळी पण बघू शकता तुम्ही किती लसलसीत पोळ्या झालेल्या आहे आणि पापड वगैरे तुमच्याकडे काय कुरड्या पापड जे असतील ते तुम्ही सर्व करू शकता आणि आपली इकडे थाळी पूर्ण रेडी आहे होळी स्पेशल थाळी पूर्ण रेडी आहे तुपाची वाटी तुम्ही दुधासोबत पण खाऊ शकता आमच्याकडे दुधासोबत खात नाही फक्त तुपासोबत खातात तर त्या त्यामुळे आम्हाला अशीच आवडते आणि नक्की व्हिडिओला लाईक करा